चलो चलो। ये नको रडू कोमल, नाही तर अर्धा अर्धा जीव तुझ्यात राहतो त्याचा। पब्लिक बसली आहे पाय शिकवत। बॉबीचे चप्पलला चप्पलच आवडते बॉबीला म्हणून परत आले। सो हे गाईज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल। तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा ब्लॉग काय आहे तुम्हाला माहितीच आहे, आज आपल्या पालखीचा पहिला दिवस आणि आता पालखीची मिरवणूक निघणार आहे। जोगेश्वरी बीट्स आलेली आहे, वाट बघते आपली, तर पूर्ण मिरवणूक करू आणि फुल ब्लॉग नक्की बघा, जाम मजा येणार आहे। येणार आहे ना, मग तो तोंडावर दिसत नाही, म्हणजे मी खुश आहे ही खुश नाही। सो ठीक आहे, चलो लगाव इंट्रो और इंट्रो के बाद मिलते फुल ब्लॉग, एंड तक देखना, बहुत मजा आहे, बहुत इंटरेस्टिंग आहे आणि मी खूप खुश आहे, कोमल पण खुश आहे, पण ती दाखवत नाही। कोमल मला अजून निघू तरी दे, आतापासूनच फुगून बसली आहे। ए कोमल, हॅलो, बघितलं दरवर्षी असत तिचं दरवर्षी। तर आता आपला शेखर दीपू आलेला आहेत, आता आपण जाऊया डायरेक्ट लोकेशन वर गुढी पाडव्यानिमित्त। बेस्ट ऑफ लक। ओके, सो बॉबी गेला पुढे, आता आम्ही तुम्हाला
दाखवतो बॉबी आता कितपर्यंत पोहोचलाय. दुपारच्या हॉल साठी निघालोय पब्लिक मंडळी, माऊली मित्र मंडळ काय बोलते पब्लिक? साईराम. चलो चलो चला पहिल्या हॉल्ट वरती जाऊ दुपारच्या. जाम थकलोय नाचून नाचून, जाऊ थोडस आराम करू. इथून अजून आपल्याला 8 किलोमीटर चालायचं आहे. पब्लिक थांबले निंबू पाणी पियाला काय? चला पब्लिक अजून 3 किलोमीटर, फक्त 3 किलोमीटर उरलंय. आणि हा अभाल बघा कसा भारी वाटतोय, असं वाटतं बर्फ आहे. काही पालखीचे सदस्य बॉबी तर मला नाही दिसला अजून. थोडस फ्रेश झालोय आम्ही, सोपर वाटायला बसलोय. फ्रेश म्हणजे तोंड वगैरे धुतलंय. पब्लिक बसली आहे आणि मांगोली आहे भाऊ. काय म्हणतो आला मॅंगो मला आहे. थोडीशी रगडू कारण पोटाला आधार पाहिजे. चालून चालून थकलो आहे सगळे. बॉबीच्या चप्पल चावली होती बॉबीला म्हणून मी परत आली आहे इथे बॉबीला चप्पल द्यायला. बॉबीला चप्पल चावली. तर आम्ही साई पालखी मुक्कामाला पोहोचलेलो आहे. जय साई मित्र मंडळ. चला दुपारच्या हॉल्टवर पोहोचलोय. कोमल वगैरे गाडीने केव्हाच कुठे पोहोचलंय तर आता वाट बघत असतील. आणि इकडचं मंदिर जे आहे ते खूप भारी मंदिर आहे. दाखवतो मी आमची पालखी केव्हाच पोहोचली आहेत आणि अर्धी लोक जेवून पण बसलेली असते. इकडून बघा इकडे आली आहे. मी इकडे आले आणि किट्टू काय करतो बघा. आम्हाला आमच्याकडे येतच नाही. किट्टू ये ना. किट्टू किट्टू ये बाबू ये. चल एवढ्या लवकर कसं पोहोचलास? निशाने घेऊन अक्षयने अक्षरनी ना सगळ्यांना मागे सोडला. एकटा आलाय पुढे. नाही आता नंतर सोबत घेऊन चालायचं. सोबत राहा पुढे पुढे नको निघू. यस यस. चला आपण थांबून. दोन तास आले फायनली बॉबी दिलो आले. ये हे बघा टोपी वाला बॉबी आहे. टोपी वाला कसं चालतोय? पोहोचलाय फायनली बाबा. आलोय फायनली. ओम साईराम. आता फ्रेश हो गया. किती उशीर वाट बघितली? 2 तास. अरे वा. पण कसं वाटतंय इकडे? जाम प्रसन्न. गेले का मंदिरात? जाऊन आले? नाही जाऊनार. पालखी थांबले ना वरती. तुम्ही बसा पहिले. पालखीचं दर्शन घेऊया नीट. पालखीचं दर्शन घेतलेलं मिरवणुकीमध्ये पण असं नीट प्रॉपर दर्शन घेतलं ना तर आता मंदिरात पालखी आहे थांबलेली. तिकडे जाऊया दर्शन करायला. आपण जाऊया बाबांचा भंडारा जेवूया आणि तिकडनं डायरेक्ट वजूसोरीला निघूया. आणि कोमल जी आहे ती आता मला इथे बाय बाय करेल आणि ती जाणार डायरेक्ट भुईसरला. ओम साईराम. जेवायला बसलोय भंडारा खातोय बाबांचा. आणि मीच नाही सर्व कारण आता निघायचं का आपल्याला? किट्टू नाही जेवत आहे आपल्याला. आम्ही सगळे मस्त जेवायला बसलोय. डाळ भात आणि लोणचं पापड. अशा तऱ्हेने आता कोणतरी इथे रडणार आहे. महाराज फक्त ड्रॉप ऑन करा. नऊ दिवस तो लांब राहणार आहे. बापरे. दरवर्षी प्रमाणे यंदाही यांचे डोळ्यातनं पाणी आलेले आहे. डोळे भरले आहेत माझ्या बायकोचे. अरे रडण्याचा कार्यक्रम चालू आहे. रडली ते बघ सगळे माहेरला जाताना. नको रडू आता. ही रडले तर मला कसं तरी होत रे. चला बाय बाय दादा.
तेव्हा तीन तीन कॅमेरे चालू तिकडे रडते नको रडू कोमल नको रडू आई रडतय ग बाय बाय कर इकडे नको रडू ए नको रडू कोमल नाही तर अर्धा अर्धा जीव तुझ्यात राहतो त्याचा पहिल्यांदा बघितला रे कोमल रडताना कोमल कोमल सांभाळून जा कोमल सांभाळून जा यंदाही टी शर्ट वाटप चाललेला आहे यावेळीचा पॅटर्न खूप तगडा आहे पहिली टी शर्ट मी बघतोय यावर्षीची टी शर्ट आहे मागे साईराम 42 कोण आहे चालला आता टेक केअर बॉबी ओके तर बॉबीला मी ड्रॉप केलंय सोडून आलोय आणि बॉबी आता पुढची त्याची पदयात्रा करेल हॅप्पी जर्नी गुड जर्नी सेफ जर्नी आणि काय नाही आम्ही खूप मिस करू बॉबीला मेरे साई हम इस दुनिया के मेहमान है जिधर तुमने हमें किराए का घर दिया है श्रद्धा सबूरी के मार्ग पे चल मेरे भक्त यही तो हमसे तुमने किराया लिया है बोलो दुपारचा हॉल्ट आम्ही सोडला आहे आता आम्ही चाललोय रात्रीच्या हॉल्ट वरती डायरेक्ट म्हणजे वजेश्वरीला पब्लिक निघालो साईराम बुवा चलो कोमल गेली आहे कोमल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघितलात कोमल खूप रडली आणि तिचं दरवर्षी असतं तसं रडणं पण तिथे पण साहजिक आहे तिला वाटतं की मला काय व्हायला नको त्रास नको व्हायला आणि एवढे दिवस लांब वगैरे सो टेन्शन घेऊ नको कोमल मी ठीक आहे बाबा माझ्या पाठीशी आहेत मी जातोय नीट चालत आणि आता लवकरात लवकर आपण रात्रीच्या हॉल्टवरती पोचू म्हणजेच वज्रेश्वरीला चलो पोचूया लवकर लवकर वज्रेश्वरी आता त्यांना चांगली झोप लागेल आता चांगली झोप लागेल आता इकडनं थोडस लांब रात्रीच्या मुक्कामाला पोहोचू आम्ही ओम साईराम आम्ही पोचलेलो आहे रात्रीच्या मुक्कामाला वज्रेश्वरी बघू शकता सगळ्यांचे चेंज सगळे चेंज करतायत आता मुक्काम आहे इकडे पद्धतशीर जेवण वगैरे थांबा दाखवतो बाहेरचं दृश्य हे बघा हे गरम पाण्याचे कोंड आहेत पब्लिक बसली आहे पाय शिकवत तर पब्लिक मी सुद्धा आता जेवून झोपेल कारण रात्रीचा मुक्काम आमचा आलाय आणि जास्त गोंगाट्या म्हणून आवाज येणार नाही तर मी अशा प्रकारे व्लॉग इथे एंड करतो उद्या परत दुसऱ्या दिवशी भेटूया नव्या व्लॉग सोबत दिवस दुसरा उद्या चालू होईल दिवस पहिला आपला संपलाय आणि आता काय नेहमी प्रमाणे जेवेल मी आणि झोपून जाईल कारण जाम दमलोय आणि जास्त काही क्लिप वगैरे घेऊ शकत नाही मी सो ब्लॉग एंड करतोय बाबा लव यू ऑल कीप सपोर्टिंग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जाता जाता एकच बोलेल थँक्यू सो मच जोगेश्वरी बेट्स आज तुम्ही पालखीची शोभा वाढवली
आणि फट्टे एन्जॉय केले आपण, फट्टे मोचलो. सो बाबा आय लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. उद्या दुसऱ्या दिवशी परत भेटू चांगल्या व्लॉग सोबत, नवीन दिवस. बाय बाय, ओम साईराम.